नमस्कार मंडळी, मी निशा म्हणजे कोकणी बाई माणूस तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओत स्वागत करते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे खरवस. खरवस दोन प्रकारे करता येतो, साखरेचा आणि गुळाचा. आमच्या घरात सगळ्यांना गुळाचा खरवस आवडतो आणि गुळ आरोग्यासाठी साखरेपेक्षा चांगलं आहे, त्यामुळे मी आज तुम्हाला गुळाचा खरवस कसा बनवतात ते दाखवते. आता मी अजून स्टँड घेतला नाही आहे आणि मोबाईल धरायला कोणी नसल्यामुळे मी एका हातात मोबाईल धरून एका हाताने गोल किसते, तेवढं फक्त ॲडजस्ट करून घे. हा आहे चीक, म्हशीचा चीक. तो जेव्हा म्हस व्याज येते त्यावेळी हा चीक मिळतो पहिल्या धारेचा, जो नेहमीच्या दुधापेक्षा जाड असतो. आणि ह्यात आपण गूळ आणि इतर पदार्थ घालून ह्याचा चीक ह्या चिकाचा खरवस बनवणार आहोत. चला तर सुरू करूया. चिकासाठी लागणारं गूळ मी किसून घेतले, पण हे गूळ नरम असल्यामुळे त्यात थोडेसे खडे राहिले, तर हे खडे पूर्णपणे विरघळून घ्यायचे आहेत आपल्याला चिकामध्ये. तर आता चवीनुसार आपण ह्यात गूळ थोडं थोडं ॲड करत जाऊया. गुळाचे सगळे कडे पूर्णपणे दुधामध्ये विरघळायला हवेत, म्हणजे चिकामध्ये विरघळून जायला हवेत. आता ह्याला ढवळूया. गुळाचा खरवस करताना नेहमी त्यात जिरं वाटून घालतात आणि साखरेचा खरवस करताना त्यात वेलची. आणि जिरं मिक्सरला लावून वाटायला लागतं आणि त्यात पाणी घातलेलं चालत नाही, त्यामुळे मी हा चिकच जो आहे तो थोडासा जिऱ्यात घालणार आणि जिऱ्याबरोबर चिकसुद्धा मिक्सरला लावून काढणार. चला तर हे जिरं आहे जे मी दुपारी उगत घातलं होतं, साधारण 2 तास झाले. आता ह्यातलं पाणी मी गाळून टाकणार आणि हे मिक्सरच्या भांड्यात घालणार आणि ह्यात थोडंसं चीक घालून हे सगळं मिश्रण वाटून घेणार. हळदीची पानं आम्ही खाली लावली आहेत, म्हणजे हळद लावली आहे. तर आता जाऊन मी हळदीची पानं घेऊन येते, ताजी ताजी पानं ह्यात घालूया, म्हणजे मस्त सुगंध येईल. जिरं गाळून घेतलंय मी. साधारण 4 पानं मी काढलं. हळदीची पानं चला घालूया. आता हे वाटलेलं मिश्रण चिकत होते. जिरं थोडं जास्त प्रमाणात मी वाटलं नाही, कारण माझं चीक कमी आहे, 1 लिटर आहे, त्यामुळे जिरं व्यवस्थित वाटलं गेलं नाही आहे. पण तुम्ही जेव्हा वाटा त्यावेळी एक तर जिरे पावडर यूज करा, किंवा जिरं जास्त क्वांटिटीत घेऊन ते वाटून मग त्याची बुड आतमध्ये घाला. हळदीची पानं मी घेऊन आले आणि मस्तपैकी धुवून घेतली. आता मी ह्याचे तुकडे करून
ह्याच्यात खाणार आहे. आता ह्याला हळदीची पानं घालूया. आमच्याकडे बऱ्याच बायका खरवस टोपात बनवतात, म्हणजे टोपात पाणी घालतात आणि त्यामध्ये अजून एक छोट्या आकाराचा टोप ठेवून त्यामध्ये हा तयार केलेला चीक जो आहे म्हणजे जे मिश्रण तयार केले ते ओततात आणि त्यावर झाकण ठेवून त्याला शिजवतात. पण मी कुकरमध्ये लावते कधी कधी, कारण त्यामुळे काय होतं गॅसही वाचतो आणि वेळेची बचत होते. तर आता मी तुम्हाला कुकरमधला दाखवते कसा बनवतात. तर चला, कुकरमध्ये मी थोडं नेहमीपेक्षा जास्त पाणी घातलं आहे कारण खरवस शिजायला वेळ लागतो. हे सगळं मिश्रण मी एका डब्यात ओतून घेतलं कारण मला कुकरमध्ये ठेवायचं आहे, त्यामुळे मला त्याचं झाकण बंद करायला मिळायला हवं. मी गॅसवर कुकर ठेवला आहे, तर साधारण अर्धा तास मी याला शिजू देणार आहे. अर्धा तासानंतर आपण उघडून बघूया काय होतंय ते. तर आमचा खरवस बनून तयार आहे. आता मी तुम्हाला उघडून दाखवते कसा तयार झालाय. तर तुम्हाला आता मी डबा उघडून दाखवते. हा बघा, हा आपला खरवस एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे. आता मी ह्याला ताटात काढून घेते आणि ह्याचे तुकडे कापते. छुरीने मस्तपैकी कडा मी अशा कट करून घेते म्हणजे कुठे कडेला चिकटून राहायला नको. कडा व्यवस्थित कट झाले आहे. आता आपण ताटा धुतूया. अशा रीतीने आपला सुंदर असा गुळाचा खरवस तयार झालेला आहे. आता आपण याचे तुकडे कापून घेऊया. तर मंडळी तुम्ही बघितलात खरवस कसा बनवला मी, तो तुम्हीही बनवून बघा आणि कसा होतोय ते मला नक्की कळवा. आणि मी बनवलेला खरवस कसा झाला आहे ते नेत्रसुख घेऊन मला कळवा. तोपर्यंत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र. मस्त पैकी केक जसा तयार होतो ना त्याप्रमाणे तयार झालाय. तर आता आपण तुकडे कापूया. किती सुंदर आणि जाळीदार झालाय तो तुम्हाला दाखवते. मी न बघताच सांगू शकते कारण त्याच्या वासानेच मला समजलंय की तो किती छान झालाय. हा बघा, हे जे दिसतंय हिरवं हळदीचं पान आहे, एकदम लुसलुशीत मऊ सूत असा खरवस तयार झालेला आहे.